शेतकरी बंधूंनो नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टरवरील बोरवेल मशीन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आज मी एका ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी ट्रॅक्टरवरती बोरवेल मशीन त्यांनी बनवलेली आहे, तर या मशीनबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी धनराज महिंद आणि आपण पाहताय फार्मिंग बिझनेस आयडियाज। बंधूंनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या ट्रॅक्टरबद्दल व या जुगाडबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। तर आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये या ट्रॅक्टरचे मालक आहेत, तर त्यांच्याकडून आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत। धन्यवाद। तर सर्वात प्रथम आम्हाला तुमचा परिचय द्या व ही मशीन कोणत्या ठिकाणी आहे हे आमचा आम्हाला पत्ता सांगा। नमस्कार, मी तेजस मुंडे। ही मशीन ढगेवाडी तालुका दारूर जिल्हा बीड हे या गावी आहे। बरं, आता ही जी तुम्ही बोरवेलची मशीन बनवलेली आहे, तर ही मशीन कोणत्या ट्रॅक्टरवरती तुम्ही बनवलेली आहे? सोनालिका 47RX DI ट्रॅक्टर आहे, 50 HP मध्ये ट्रॅक्टर आहे हा, तर याच्यावर आपण बसवलेला आहे। तुम्ही या ट्रॅक्टरवरती हे बोरवेलचं तुम्ही जुगाड बनवलेलं आहे, या अगोदर तुम्ही या ट्रॅक्टरवरती कोणते कामे करत होतात? तर आपण हा ट्रॅक्टर जो आहे हे लोकल कामासाठी वापरत होतो, म्हणजे डम्पिंग, नांगर, मोगडा, सरी, पाळी यासाठी। पण डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्याच्यामध्ये लोकलमध्ये काही एवढं परवडत नव्हतं, त्याच्यामुळे वडील बेंगलोरला गेलेले असताना त्याने ही मशीन तिथे बनवलेली बघितली होती, त्याच्यामुळे ही वडिलाची कल्पना आहे। तर हे जे तुम्ही फाउंडेशन बनवलं होतं हे कोणत्या ठिकाणी बनवलेलं आहे तुम्ही? हे कर्नाटक राज्यामध्ये बेंगलोरमध्ये एक होसूर म्हणून गाव आहे, तिथे एम इंडस्ट्रीज मध्ये बनवलेली मशीन आहे। बरं, आता हे जे तुम्ही पूर्ण फाउंडेशन बनवलेलं आहे, तर हे किती फुटांच्या नळीवरती तुम्ही बनवलेलं आहे? हे जे बूम आहे याचं हे 18 फूट आहे, पण याच्यावर आपण 10 फूट पाईप यूज करत आहोत। 10 फूट पाईपावरती हे काम करत। या मशीनवरती आपल्याला कोणते कामे करता येतात? तर यामध्ये आपण मोटर काढणे सोडणे, आपण जास्त प्रमाणामध्ये अडकलेल्या मोटरी, कोणाच्या बोरमध्ये दगड पडलेला असेल ते क्षार कट करणे, पाण्याचा जे क्षार असतो ना ते कट करणे, आणि सध्या आपण एक नवीन तंत्रज्ञान चालू केलं आहे याच्यामध्ये, म्हणजे विहीर, जे नवीन विहीर घेतात ना, तर त्याचे पॉईंट चेक करत आहोत, म्हणजे 40-50 फूट पाणी मटेरियल, म्हणजे 50 फूट खोलीवरती तुम्ही एक बोरच घेतात 50 फुटापर्यंत। बर, त्यामध्ये किती इंचीचं तुम्ही होल घेतात? आपण 5 इंचीचं होल घेत आहोत। 5 इंचीचं 50 फुटापर्यंत आपण, म्हणजे विहिरीचे पॉईंट चेक करण्यासाठी, म्हणजे पाणी आहे का, तसे जमीन कशी आहे, खाली खडक वगैरे कशी आहे हे आपण त्यावरती चेक करत आहोत। बर, आता हे जे फाउंडेशन तुम्ही केलेलं आहे, तर हे सध्या कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही म्हटले? ढगेवाडी। बर, आता यावरती तुम्ही जे कामे करत आहात यावरती शेतकऱ्यांचे कसे रिस्पॉन्स आहेत तुम्हाला, की तुमचे किती सक्सेस होत आहेत किती फेल जात आहेत? तर यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 90% कामे सक्सेस आहेत, 10% कामं होत नाही सरासरी। या ट्रॅक्टरच्या मशीन बद्दल आम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगा। तर त्याचा कंट्रोल पॅनल इथे दिलेला आहे, हे जे आहे तर हे या बूमचं आहे, आणि हे लेवर जे आहे जे फ्रंटच्या सिलेंडरचं आहे, हे जे आहे बॅक साईडच्या सिलेंडरचं आहे, हे जे आहे ते याचं आहे, आणि हे जे आहे हे लेवर जे आहे याचं लेवर फॉरवर्डचं आहे, ते अपडाऊन होते, याच्यावर व्हाईस आहे पाय पकडण्यासाठी, म्हणजे चलवण्यासाठी एकदम सोपी मशीन आहे, जसं की बोरवेल गाडी असते ना त्याचे आहे। म्हणजे बोरवेलचं पूर्ण जे फाउंडेशन आहे, जे 1.5 करोडचं फाउंडेशन असतं, ते पूर्ण फाउंडेशन आपण या ट्रॅक्टरवरती बनवलेलं आहे। बरं, आता यामध्ये तुम्हाला किती खर्च आला हे पूर्ण फाउंडेशन बनवायला? यामध्ये ट्रॅक्टरवर बसवण्यासाठी आपल्याला 7 लाख रुपये खर्च आलेला आहे, आणि सोबत 450 एअर कॉम्प्रेसर आहे ते वेगळे आहे 4 लाख रुपयाचे, आणि 500 फुटाची 1 इंची लाईन आहे बोरवेलच्या पाईपच्या आतमधून सोडण्याची, तर ती जी आहे तर त्या पाईपलाईनला 1 लाख रुपये दिलेले आहेत।
बर म्हणजे पूर्ण जुगा आहे, तुम्ही जे फाउंडेशन वगैरे बनवलंय एक 15 लाख रुपये तुमचा पूर्ण खर्च झालेला, तुम्ही जे आता या ट्रॅक्टरवरती जे शेतकऱ्यांचे बोरवेलचे काम करत आहे यामध्ये शेतकरी समाधानी आहे का? तर समाधानी म्हणजे आता आपण एखाद्या बोरवेल मध्ये आपली मोटर अडकली तर साधी कप्पी असेल किंवा साधे ट्रॅक्टर आहेत, ट्रॅक्टरवर पण आहेत मशिनी, तर त्याने सहसा निघू शकत नाही, मग त्या शेतकऱ्याला नवीन बोर घ्यावा लागतो, तर त्यासाठी त्याचे 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च होतो मोटर बोरवेल। तर आपण त्यातले 10 ते 20% खर्चामध्ये त्या शेतकऱ्यांना मोटर काढून देतो, म्हणजे हे शेतकऱ्याच्या सोयीचेच आहे। बंधूंनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाच आहे, आपल्यासोबत या शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती या टेक्नॉलॉजीबद्दल तसेच या जुगाडबद्दल दिलेली आहे, तसेच हे कशा प्रकारे काम करते हे तुम्ही पाहिलेलं आहे। जर तुमचे कुठे जर बोरवेल अडकलेली असेल मोटर, किंवा क्षारने अडकलेली असेल, किंवा डासळेला बोर असेल, रिबोर करायचा असेल, तर असे जर तुमचं काही काम असेल आमच्या जवळपासच्या एरियामध्ये तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते कामे करू शकता। तसेच हे जे शेतकरी आहेत त्यांचं पण एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे तेजेश व्हिलॉग 1616 म्हणून, तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जा, डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला मिळतील। बंधूंनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार।